त्यांच्या वाट्याला येतात आणि म्हणून ही व्यवस्था त्यांच्यासाठी वाईट आहे आणि म्हणून त्यांची मुक्ती केली पाहिजे, यासाठी व्यवस्था फेकली पाहिजे, अशी एक असा एक भाग. दुसरा भाग, ही व्यवस्था मनुष्यत्व म्हणून जरी विचार केला, समाजाचं एक धारणा म्हणून जरी विचार केला, तरीसुद्धा ही व्यवस्था समाज धारणेला अत्यंत घातक आहे. कारण याच्यामुळे काय होते, प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यापासून तोडली जाते आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कॅप्सूलमध्ये बसती आहे आणि समाज नावाची जी काही गोष्ट आहे ती तीच मुळामध्ये याच्यात नाकारली जाते आणि एवढंच नाही तरी अर्थव्यवस्था म्हणूनसुद्धा स्वतःला होल्ड करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण ती सेल्फ डिफिटिंग सिस्टीम आहे, सेल्फ डिफिटिंग आहे ती, ती स्वतःलाच नष्ट करीत जाणार आहे, स्वतःची कबर खणणारी ती व्यवस्था आहे. आणि या जसं एखादा मनुष्य मला जरा उत्साह येतो म्हणून दारू पितो किंवा पेन किलर घेतो काही म्हणा, तर मग ते पेन किलर पुढच्या वेळेला लागू पडत नाही ना, कारण त्याला कंडिशनिंग होतं ते. मग ते पेन किलर अँटीबायोटिक्सचं पण तसंच होतं, म्हणजे त्या सिस्टीमचा जो फीडबॅक आहे हा फीडबॅक एकदा यायला लागला, तो फीडबॅक आला की तुम्हाला अधिक डोस द्यायला पाहिजे किंवा ते अँटीबायोटिक बदललं तरी पाहिजे, म्हणजे नवीन तुम्हाला एक सर्कल सुरू केलं पाहिजे. तसं ही जी सिस्टीम आहे ही जशी सर्कलमध्ये फिरायला लागते तशी ती लोकांना अधिकाधिक गरीब करत जाते आणि जर ती अधिकाधिक गरीब करत गेली तर ती स्वतःच्या वजनानेच कोसळून जाते, म्हणून ती अव्यवहार्य आहे, म्हणूनसुद्धा ती चुकीची आहे, म्हणूनसुद्धा ती फेकली पाहिजे.